आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपल्या हाती येते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय बैठक तातडीने सर्वपक्षीय बैठक विधानभवनामध्ये आत्ता त्यांनी बोलवलेली आहे मुंबईचे वरिष्ठ सर्व पोलीस अधिकारी सर्व महाराष्ट्रातले वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना तातडीच्या बैठकीसाठी बोलण्यात आलेले अनेक शहरांमध्ये मुंबई पुण्यासारख्या अनेक शहरांमध्ये अलर्ट जारी करण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासनाची पुढची भूमिका काय राहील ह्याच्यावरती सगळ्यांचं लक्ष केंद्रित झालेलं आहे या ठिकाणी माझे सहकारी सुनील आपल्यासोबत आहेत आपण सुनीलजींना विचार की एकंदरीत काय भूमिका असणार आहे महाराष्ट्र शासनाची आणि देवेंद्र फडणवीसजींनी आत्ताची तातडीची बैठक बोलवली आहे त्याच्यामागे काय रहस्य असू शकतं सुनीलजी काय सांगाल आपण या संदर्भात एकंदरीतच आपण जर बघितलं तर भारत आणि पाक या दोन्हीही देशांमध्ये तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे त्या अनुषंगाने पूर्ण देशामध्ये दे जे आहे तर ते सतर्कतेचे इशारे देण्यात आलेला आहे प्रत्येक प्रशासन जे आहे ते पूर्ण सतर्क आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामध्ये दे देखील काही महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत ते मुख्यमंत्री देतील असंच एकूण आपल्याला वाटतं आहे तरी महाराष्ट्राची भूमिका आणि महाराष्ट्र शासनाची भूमिका ह्या एकंदरीत आर्थिक तटीच्या कठीण समयी काय राहील ह्याचं सग ह्याच्याकडे सर्वांचंच लक्ष केंद्रित राहील व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव भोसलेसह आशिष तिवारी पुणे